अंजली बद्दलचं तुमचं हे मत तुम्ही कधी व्यक्त केलंय तिच्या पुढे? असं का विचारतेस एकदम? तुमच्या सगळ्यांबरोबर तिचा जेव्हापासून फोटो आला ना तेव्हापासून जरा शेफारली आहे ती. आगाऊ सल्ले देणं हल्ली खूप वाढलंय तिचं. तिचा स्वभाव आहे तो. आणि मला एक गोष्ट जाणवली की तो स्वभाव कधीच बदलणार नाही. साक्षीला वाचवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पण तुमच्याकडून एक चूक झाली. त्या चुकीची शिक्षा तुम्ही तुमच्या पेशंटला का देतायच? इज माय हिरो अंजली आणि डॉक्टर जनार्दन खानापूरकर सर्जरीला उभे राहणे खूप कमी लोकांना माहिती. एखादी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडते आणि ती आपलं अख्खं आयुष्य बदलून टाकते. आपण कितीही प्रयत्न केला ना तरी आपण नाही बाहेर पडू शकत त्यातून. तर मुळात सर्व्हायव्हलचे चान्सेस एवढे कमी असताना तुम्ही ती सर्जरी अटेम्प्ट करणं ही खूप मोठी गोष्ट. हो पण जनार्दन खानापूरकरनं या आधी ह्या अशा सर्जरी केल्या होत्या ना पुष्कळ सक्सेसफुल. या गेट मधून बाहेर पडायचं नाहीये मला. पण का सर? कारण ते माझं प्रायश्चित्त आहे अंजली आणि यातून मला कोणीही बाहेर काढू शकणार नाही. आणि मी करून दाखवलं तर माझा हट्ट समजा किंवा मग माझा स्वार्थ. पण माझे जनार्दन सर पुन्हा सर्जरीला नक्की उभे राहणार आणि आता मी हे चॅलेंज म्हणून स्वीकार. हॅलो सर, आय एम व्हेरी सॉरी, मी तुम्हाला खूप उशिरा फोन केलाय पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हा बोल ना, बोल बोल. मी आज जनार्दन सरांशी खूप मोकळेपणाने बोलले सगळ्याच बाबतीत. काय म्हणजे? साक्षी बद्दल. काय साक्षीच्या बाबतीत? हो सर, मला असं खरंच वाटत की आता जनार्दन सरांनी या धक्क्यातून बाहेर यायला हवं आणि ओटी मध्ये उभं राहून सर्जरी करायला हवी. अंजली, हे तर सगळं आम्हालाही वाटतं पण काय करू शकतो आपण? चॅलेंज. आपण त्यांना चॅलेंज करू शकतो आणि आज मी त्यांना चॅलेंज केलं की ते लवकरच ओटी मध्ये उभं राहून सर्जरी करतील आणि या सगळ्यात मला तुमची मदत हवी. माझी मदत? हो अंजली, मला आता तर खरंच काही सुचत नाहीये. म्हणजे मी तुझी काय मदत करू शकतो? आय सिरियसली डोंट हॅव एनी आयडिया. येस सर, आय अंडरस्टँड. म्हणजे कळतंय ना तुला माझं काय म्हणणं आहे? आय नो सर. आणि कसं आहे ना अंजली, तू हे जे काही म्हणतेस ना हे सगळं करून झालंय. सो आत्ता मला खरंच काही सुचत नाहीये पण एक सांगू तुला, माझा मॉरल सपोर्ट नेहमी तुझ्या सोबत आहे. थँक यू सो मच. थँक्स. थँक्स तर मी म्हणायला हवं तुला. एनिवे, यो फोन. बाय बाय. बाय. अंजलीनाचा होता का? हो. तू जागा आहेस? झोपलो झोपलो. झोप झोप झोप. चॅलेंज तर दिलंय तुम्ही अंजली मॅडम, आता याची सुरुवात कशी आणि कुठून करायची हे ठरवायचं राहील.
मला वाटलं गॉड काय झालं मॅम तुम्ही काही शोधताय का हा ऍक्च्युली मला जरा जुन्या पेशंटचे रेकॉर्ड्स हवे होते म्हणून मी बघत होते सगळे रेकॉर्ड याच पी सी मध्ये असतात ना तुझ्या हो मॅम आहेत ना गेल्या 5 वर्षाचे रेकॉर्ड याच्यातच आहेत पण त्याआधीचे डिजिटलाइज नाही आहेत मॅम तुम्हाला कधीचे रेकॉर्ड्स हवे अराउंड 7-8 वर्षापूर्वीचे नाही मग मॅम ते याच्यात नाही आहेत तुम्हाला जनार्दन सरांनाच विचारावं लागेल जनार्दन सर हो मॅम ओके हा आय एम सो सॉरी म्हणजे मी आले तेव्हा तू नव्हतीस तर तुला न विचारताच मी इट्स ओके या थँक्यू आणि प्लीज कोणाला बोलू नको मॅम थँक्यू थँक्यू वेलकम मॅम पाठ दुखत नाहीये ना तुमची आता पाठ पाठ दुखत नाहीये ना नाही बरं डॉक्टर सॉरी सर डॉक्टर मला घरी कधी सोडणार 2 दिवसानंतर तुमचा एक्सरे काढणार 2 दिवसानंतर एक्सरे काढणार तो नीट आला की लगेच घरी सोडणार 2 दिवसानंतर यांना काय झालं सर अजून डायग्नोसिस करता येत नाहीये पण त्यांच्या पाठीवर फ्लॅट असे ब्राऊन रंगाचे स्पॉट्स दिसतात बघू जरा 1 मिनिट त्या कुशीवर सावकाश सो दिस एंटायर पोर्शन आणि खालती थोडस झोपा नीट सावकाश रिपोर्ट बघू This looks like a case of neurofibromatosis. सर पण ही खूप रेअर केस आहे ना बोलू आपण युअर राईट केस रेअर आहे काही दिवसानंतर पेशंटच्या शरीरावर नोड्युल्स येतील जेनेटिक म्युटेशनमुळे होऊ शकतं असं अनेकदा होतं ट्रीटमेंट ॲज सच काहीच नाही आहे बट इफ आय रिमेंबर करेक्टली काही वर्षांपूर्वी सेम अशीच केस आली होती आपल्याकडे जुन्या रेकॉर्ड्स मध्ये असतील त्या फाईल पण आपल्याकडे तर 5 वर्षांपेक्षा पूर्वीचे रेकॉर्ड नाहीच आहेत ना सर तुला कसं माहिती आय मीन How can you be so sure of it? मी असं ऐकलं होतं आय एम नॉट शुअर मी फक्त विचारते सर बट यू आर राईट आपल्याकडच्या कॉम्प्युटर्स मध्ये 5 वर्षापर्यंतचाच रेकॉर्ड आहे पण आय गेस काही केस फाईल्स ठेवल्या आहेत डॅडने मग मी शोधू का म्हणजे इफ यू डोंट माइंड मी शोधू का ते शोधाव्याच लागतील कारण या पेशंटला ट्रीट करायला त्याचीच हेल्प होईल आपल्याला तुम्ही एक काम करू शकता प्रदीपला विचारू शकता ते बाकीचे केस फाईल्स कुठे ठेवले आहेत ओके सर सॉरी सर मी राऊंड कम्प्लीट झाल्यावर जाते तो झालाय अंजली आता एवढ्या जुन्या फाईल्स कुठे शोधत बसणार ना तू तुला एक ती कामं ओढून घ्यायची सवय होकार मी बघते ना डोंट वरी अंजली कुठे निघाली बरं झालं आलास स्टोर रूम मध्ये जाते
एक जुनी फाईल बघायची आहे, तू पण चल ना, म्हणजे जरा मदत होईल. हो चल ना. हे सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर, त्या दिवशी तुम्ही ते जनरल वॉर्ड मधल्या मावशींबद्दल सांगितलं ना, ते एकदम बरोबर निघालं, म्हणजे त्यांचं बीपी कमी झालंय. आता मला माहिती आहे ते. मी निघतो. सर, त्यांना डिस्चार्ज द्यायचा ना आता. मी जरा केस पेपर्स बघून सांगतो. ओके. सर, आपल्या हॉस्पिटलमध्ये एक रेअर केस आली आहे, तर तशीच सिमिलर एखादी केस फाईल मिळते का आपल्या जुन्या फाईल्स मध्ये, हे बघायला आम्ही आता स्टोर रूम मध्ये जातोय. तुम्ही एक काम करा, प्रदीपला विचारा, तो तुम्हाला मदत करू शकेल. सर, इतरही सगळ्या जुन्या केस फाईल्स स्टोर रूम मध्येच असतील ना? नेमकी कुठली केस फाईल हवी आहे तुला? सर, तुम्हाला माहिती आहे मी नेमक्या कुठल्या केस फाईल बद्दल बोलते ते. आणि समजा तुम्हाला ती केस फाईल मिळालीच नाही तर? ती मिळेपर्यंत मी शोधत राहणार, पण माझे प्रयत्न थांबणार नाहीत सर. चल ओंकार. थँक्यू सर. या कुठल्या फाईल्स आहेत मॅडम? तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या फाईल आहेत यात. म्हणजे होपफुली आता ह्यात सापडायला हवी ती फाईल. अशी कशी सापडेल? अगं, एक केस स्टडी एवढ्या सगळ्या फाईल मधून सापडणं शक्य आहे का? तुला वाटतं या स्टोर रूम मधून बाहेरच पडायचं नाही? ऐक ना, एवढ्या सगळ्या फाईल्स आपण बघितल्या ना, मला केलीस ना मदत, मग हा लास्ट लॉट आहे, हा बघूया ना आपण प्लीज. प्लीज माझ्यासाठी. मॅडम, मी येतो. थँक्यू. परत एवढ्या सगळ्या फाईल घेऊन येणार असेल तर अजिबात घेऊ नका. गुड मॉर्निंग मॅम. अरे मॉर्निंग. ती जनरल वॉर्ड मधली कांचन बरी आहे का? मच बेटर मॅम. इनफॅक्ट तिने आज सकाळी फीडिंग पण चालू केलं बाळा. गुड, मी तेच विचारणार होते तुला. मॅम, ती कालची केस, आय मीन काही कळलं का त्याबद्दल? एनी रिपोर्ट? कालची कुठची केस मॅम? ती जी आपण डॉक्टर्स रूममध्ये डिस्कस करत होतो ती. कसं आहे ना आलो, काही आजार किचकट असतात, बरं व्हायला वेळ लागतो. नाही, ते झालंच मॅम, बट फ्रँकली आय फील अँटीबायोटिक्स चालू करायला हवी. खरं तर माझी तीच इच्छा होती, पण काय मॅम, यश तिच्या बाबतीत काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. स्ट्रेंज, आय मीन व्हेरी व्हेरी स्ट्रेंज. मलाही असाच धक्का बसला होता, पण आता सगळं उलटं झालंय ना. उलटं म्हणजे? म्हणजे यश आधी अंजलीचं काहीच ऐकून घ्यायचा नाही, तिच्यावर सतत रागवायचा, पण आता त्या अंजलीने काय जादू केली आहे त्याच्यावर माहित नाही. तो आता तिच्या फेवरमध्ये गेलाय. रोहिणी मॅम, आणखीन काहीतरी अंजलीबद्दल जे मला तुम्हाला सांगायचं आहे. एक 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 मिनिट. अंजली आहे कुठे आत्ता? ती स्टोररूममध्ये गेली आहे कुठल्या तरी जुन्या फाईल्स बघायला. जुन्या फाईल्स? हो. अनु, जरा लक्ष ठेवा तिच्यावर. डोंट वरी मॅम, आय विल डू इट, बट देर इज समथिंग आय नीड टू टेल यू अबाउट अंजली. अनु ऐक ना, मला जरा पेशन्स आहे, मी निघते, आपण बोलू ना. ठीक. ए अंजली, ही बघ सापडली फाईल. या सरांनी अगदी सांगितलं होतं ना, सेम तशीच केस आहे बघ. अगं काय झालं?
सेम सिम्पटम्स आहेत. काय झालं तुला? बघ ना. थांब ना जरा, बघू दे ना मला फाईल. बर. काय अंजली, मी आली का केस स्टडी? सापडली ना ही बघ. पण या इथून हालतच नाही. बहुतेक या सगळ्या फाईलच्या त्या प्रेमात पडली. अंजली, फाईल मिळाली आहे तर मग निघा ना इकडनं. सापडली ग, पण काय म्हणजे आता फाईल मिळाली आहे तर मग का थांबायचं ना इकडे. चला. ए थांब थांब अंजली, काय झालं तुला? नाही कसला विचार करतेय तू? काही नाही, चला चला. ए अंजली आले. साक्षीची फाईल सापडल्याशिवाय मला पुढे नाही जाता येणार. आणि जनार्दन सरांना सर्जरीला पुन्हा उभं करायचं असेल तर त्या केसचे बाकीचे डिटेल्स पण माहीत असायलाच हवे. सरांना चॅलेंज तर देऊन टाकलंय मी, पण आता काय करू? कशी पुढे जाऊ? बाप्पा, काहीतरी मार्ग दाखव प्लीज, काहीतरी कर. अंजली सर, तुम्ही स्टोर रूम मध्ये साक्षीची फाईल शोधायला गेली होतीस ना तू? हो सर, पण ती फाईल मला कमाल, काय भाजी बनवली आहे तू? वाह, पुरे पुरे पुरे, मस्त भाजी बनवली आहे. ग्लुकोज, तू माझ्यासोबत कायमचा मुंबईला ये. नाही खरंच सांगतो, तिथे मस्त 7-star किंवा 5-star हॉटेलमध्ये तुला शेफची नोकरी लावून देतो. आयडिया चांगली आहे तुमची. कधी निघायचं? पण मी तिथे गेल्यावर तुमचं इथे काय? त्यापेक्षा मी इथेच बरा. यार, मला तुझ्यापासून सुटका हवी होती म्हणून बोलत होतो. काय आता, जाऊ द्या. अंजली नाका. अंजली मॅडम बोला बोला, प्रायव्हसी मध्ये बोल. जाकी जातो जातो, हात धुवून येतो. बोला बोल अंजली. सर तुम्ही बिझी आहात का? नाही बोल ना. ओके सर, आज मी माझ्या एमच्या एक पाऊल जवळ पोहोचले. म्हणजे? म्हणजे मला साक्षीची केस फाईल मिळाली. काय अंजली, ती केस फाईल घेऊन तू काय करणार आहेस? म्हणजे हाऊ इज गोइंग टू हेल्प यू? कारण साक्षी बद्दल मी जे तुला सांगितलंय तेच त्या फाईल मध्ये. इतकी जुनी फाईल तुला मिळाली कुठून? मला ही स्वतः जनार्दन सरांनीच दिली. बाबांनी तुला स्वतःहून ही फाईल दिली? एक्झॅक्टली सर, मला तेच तर सांगायचं होतं म्हणून मी फोन केला ना तुम्हाला. ज्या अर्थी जनार्दन सरांनी मला स्वतः ही फाईल दिली आहे ना, त्या अर्थी त्यांच्यातला हरवलेला सर्जन परत मिळावा अशी त्यांची सुद्धा कुठेतरी इच्छा असेलच. पण सर, आता त्यांच्यातलं मनोबल कसं वाढवायचं ना हे मला कळत नाही. तू हे जे काही करतेस ना माझ्या बाबांसाठी अंजली, त्यासाठी प्लीज सर, आता त्यासाठी मला थँक्यू नका म्हणू. कारण हे मी तुमच्या बाबांसाठी करतेच आहे, पण त्याही पेक्षा हे मी माझ्या गुरुसाठी सुद्धा करते. ऑल द बेस्ट. यू फोन? येस सर, बाय.